माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आपल्या माने एज्युकेशन अकॅडमी मध्ये। तर या प्रस्तुत व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करूया विद्यार्थी मित्रांनो, शेतकरी आणि कामगार आंदोलन या टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर शेतकरी आणि कामगार आंदोलनाबद्दल जर प्रश्न आला तर तुम्हाला या काही खालील पॉइंट बद्दल तुम्ही चर्चा केली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, लिहून घ्या आणि स्क्रीनशॉट घ्या या सर्व पॉइंट्सचा। तर हे पॉइंट्स आपण चर्चा करूया विद्यार्थी मित्रांनो। चला तर बघूया, शेतकरी आणि कामगार आंदोलन राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळींचा एक भाग म्हणून काँग्रेसने शेतकऱ्यांची संघटना तयार केली आणि या संघटनेमार्फत काय करण्यात आलं तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये एक महत्त्वाचा हिस्सा शेतकरी आणि कामगार निभावले। तर चंपारण खेडा वैदर भागातील वगैरे भागातील शेतकऱ्यांच्या चळवळीवर गांधीजींचा प्रभाव पडलेला होता विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर काँग्रेसने प्रभावित झालेले मलबार मधील शोषित शेतकरी आणि जमीनदार व इंग्रजांच्या विरोधात बंड करून उठले। इतकाच नाही तर असहकार चळवळी, सविनय कायदेभंगाची चळवळ, चले जाव चळवळ या सर्व चळवळीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांचा समावेश केला होता आणि शेतकरी सुद्धा या चळवळी सर्व चळवळीमध्ये सहभाग घेऊन या चळवळी यशस्वी करण्यामध्ये हातभार लावलेले होते शेतकरी आणि कामगार विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर शेतकऱ्यांनी या सर चळवळीमध्ये भाग घेतला आणि किसान सभेच्या झेंड्याखाली अनेक विरोधक एकत्रित आले आणि ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठविला। तेलंगणा शेतकरी बंडखोरांनी आंध्रातील रेड्डी जमीनदारांना आव्हान दिले आणि त्यांचा विरोध केला, त्यांच्या विरोधात चळवळ केली। इतकंच नाही तर बंगाली शेतकऱ्यांनी जमीनदाराच्या विरोधात बंड केले। महाराष्ट्रमध्ये शेतकऱ्यांनी अल्पमजुरीच्या विरोधात आवाज उठविला आणि चळवळी केल्या। या सर्व विरोधाच्या परिणामामुळे काय झालं तर विद्यार्थी मित्रांनो, कर्जमुक्ती कायदा अस्तित्वात आला आणि शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला विद्यार्थी मित्रांनो। हे झालं शेतकरी आणि कामगार आंदोलनाबद्दल आतापर्यंत आपण चर्चा केलो विद्यार्थी मित्रांनो। हे सर्व पॉइंट्स अतिशय महत्त्वाचे आहेत, तुम्ही पॉइंट आउट करून घ्या आणि स्क्रीनशॉट करून घ्या, नोट्स करून घ्या। चला तर बघूया आदिवासी चळवळ आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ याच्यामध्ये आदिवासींचं काय पात्र आहे असा जर प्रश्न आला तर तुम्हाला हे सर्व पॉइंट्स लिहिता आले पाहिजेत, पॉइंट आउट करून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या। तर बघा कोण कोणते पॉइंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो। आदिवासी बंड, संतालांचे बंड आणि मृदा चळवळ या प्रमुख आदिवासी चळवळीमध्ये होत्या। या संदर्भात कर्नाटकातील हलगलीच्या बेडांचे बंड हे लक्षात ठेवण्याजोगे होते विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर संतालचे आदिवासी चळवळ ही भारतातील अतिशय महत्वाची चळवळ मानली जाते। इतकंच नाही तर हे लोक बंगाल आणि ओरिसा या राज्यामध्ये होते आणि जमीनदारी पद्धत जेव्हा अंमलात आली तेव्हा या जमिनीवर असणारे लोक काय झाले तर निराश्रित झाले आणि जमीनदाराकडे जमिनीची मालकी हक्क गेल्या आणि यामुळे हे आदिवासी लोक नाराज झाले आणि ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न त्यांनी केला विद्यार्थी मित्रांनो। जमीनदार, सावकार आणि इंग्रज सरकारच्या वाईट वागण्यामुळे संतालांच्या मध्ये नाराजी निर्माण झाली। इतकंच नाही तर त्यांनी गुप्त सभा घेतल्या आणि या सभेमध्ये जमीनदार आणि प्रमुख नागरिकांची लूट करण्याचे ठरविण्यात आले आणि त्याप्रमाणे त्यांनी काय केलं तर आक्रमण करून लुटालूट केली। बंडांचे भरपूर येथे अधिक तीव्र झाले, त्याचप्रमाणे दंगलखोरांनी शत्रूला ठार मारले। इतकंच नाही तर जमीनदार आणि सावकार पळून सुद्धा गेले। अशा प्रकारे आदिवासी चळवळी सुद्धा एक महत्वाचं पात्र स्वतंत्र चळवळीमध्ये निभावल्या विद्यार्थी मित्रांनो। परंतु सरकारने बंड दडपून टाकण्यासाठी सैन्याचा वापर केला आणि आदिवासी चळवळींना दडपून ठेवलं। हे झालं आदिवासी चळवळींच्या बद्दल जर प्रश्न विचारला गेला तर प्रमुख पॉइंट्स हे तुमच्या समोर मी मांडलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सविस्तरपणे चर्चा करूया विद्यार्थी मित्रांनो। तोपर्यंत धन्यवाद।